कार्बोहायड्रेटचं जेवणामध्ये काय महत्त्व आहे. आपलं जेवण जे आहे त्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट या तिन्ही गोष्टींचा समावेश असणं फार आवश्यक आहे. तेव्हाच आपण त्याला एक बॅलन्स्ड मील असं म्हणतो. या तिघांमध्ये कार्बोहायड्रेट जे आहे त्याच्यामुळे जेवणानंतरची साखर ही जास्तीत जास्त वाढते. पण याचा अर्थ हा नाही आहे की आपल्याला कार्बोहायड्रेट हे खायचंच नसतं. वी हॅव टू ईट इट इन मॉडरेशन, म्हणजे हे प्रमाणात खाणं फार आवश्यक आहे. जसं तुम्ही आज बघू शकता, आपल्याला ज्याप्रमाणे पोळी, भात याची गरज असते त्याच्याबरोबर डाएटमध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स, प्रोटीन्स आणि फॅट्स या तिघांचाही समावेश जो आहे तो चांगल्या प्रपोर्शनमध्ये होणं फार गरजेचं आहे. आता जेव्हा जनरली आपण एक डायबेटिक मील प्लॅन करतो त्यावेळेस आपण वन पोर्शन कार्बोहायड्रेट खाण्याकरता पेशंटला एनकरेज करतो. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? एक ग्रेन्स जे राहतात ते कार्बोहायड्रेट असतात. जसं तांदूळ, गहू, ज्वार, बाजरा यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. तसंच काही व्हेजिटेबल्स जसं बटाटे, रताळं यामध्ये पण कार्बोहायड्रेट आहे. मैद्यापासून आलेल्या पदार्थांमध्ये जास्ती प्रमाणात खराब कार्बोहायड्रेट्स असतात. तसंच बेकरी प्रोडक्ट्स यामध्ये पण जास्ती कार्बोहायड्रेट्स असतात. म्हणून आपल्याला एक पोर्शन जो कार्बोहायड्रेट आपण चूज करतो आहे, आपल्याला हेल्दी कार्बोहायड्रेट चूज करण्याची गरज असते. कारण आपल्या जेवणानंतरची साखर जी आहे ती या कार्बोहायड्रेटमुळे वाढू शकते. तर आता कोणते हेल्दी कार्बोहायड्रेट्स आहे जे आपल्याला घ्यायला पाहिजे? तांदूळ नॉर्मल व्हाईट राईसपेक्षा ब्राऊन राईस हा कधी पण प्रेफरेबल असतो. तसंच होल व्हीट म्हणजे गहू हा प्रेफरेबल असतो. किंवा यातनं कोणतंही धान्य आपण चूज करू शकतो पण ते प्रमाणात खायला पाहिजे. इन द हेल्दी कार्बोहायड्रेट्स वी हॅव ओट्स, हे हेल्दी चॉईस आहे. तसंच बरेचसे ग्रीन व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स हे पण जेवणामध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट्स मानल्या जातात. म्हणून तुमचं जेवण प्लॅन करताना लक्ष द्या की तुमच्या जेवणामध्ये सगळ्या असेन्शियल न्यूट्रियंट्सचा समावेश असेल आणि यू टेक अ बॅलन्स्ड मील.